रस्ता दुरुस्तीसाठी बालमटाकळी आणि कांबी येथील विद्यार्थ्यांचे शेवगाव गेवराई रस्त्यावर शाळा भरो आंदोलन शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी ते कांबी या, या रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली त्यामुळे या रस्त्यावरून जाणाऱ्या शाळकरी विद्यार्थ्यांचे आणि शेतकऱ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय या रस्त्याची तातडीने दुरुस्ती व्हावी यासाठी बालमटाकळी आणि कांबी येथील विद्यार्थ्यांनी शेवगाव घेवराई रस्त्यावर शाळा भरो आंदोलन केलंय गुडगाभर चिखलातून वाट काढणारे हे विद्यार्थी महिला पाहिल्यानंतर या रस्त्याला रस्ता म्हणावं का असा प्रश्न तुम्हाला पडेल एकीकडे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होताना आजही ग्रामीण भागातील रस्त्यांची अशी दुरावस्था पाहायला मिळतीये शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी ते कांबी दरम्यानच्या सहा किलोमीटर रस्ता चिखलमय झाल्यानं शेतकरी आणि विद्यार्थ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय खरं तर बालम टाकळी ते कांबी हा जो रस्ता आहे या रस्त्यावर दोनशे ते अडीचशे कुटुंब या रस्त्यावर राहतात आणि त्या ठिकाणी जेव्हा जनशक्ती विकास आघाडीची जनसंवाद यात्रा होती त्या यात्रेच्या निमित्ताने ॲडव्होकेट विद्याधर काकडे या वस्तीवर जाण्यासाठी आले होते परंतु वस्तीवर जाताच आलं नाही तर रस्त्यावरच त्या ठिकाणी बसावं लागलं ला। कारण या वस्तीवर जाण्यासाठी कमरे एवढा एवढे मोठमोठे खड्डे आहेत आणि पाऊस आला की त्यामध्ये पाणी साचतं ते पाणी बाहेर पडू जाऊ शकत नाही आणि त्या रस्त्यावरून चालता येत नाही खरं तर लहान मुलं शाळेत यायची असतात पहिली पहिली ते दहावी शाळा ही बालमटाकळी गावामध्ये आहे नंतर मुलांना कॉलेजला जायचं असतं पण पाऊस पडला की तीन ते साडेतीन महिने त्या रस्त्यावरून कुणालाही जाता येत नाही बालमटाकळी गावातल्या राहणाऱ्या सगळ्या लोकांची शेतीसुद्धा त्या रस्त्याला आहे आणि असं असताना कोणत्याही लोकप्रतिनिधींनी त्यांच्याकडे आतापर्यंत लक्ष दिलेलं नव्हतं त्रास का दुखा लागलं होतं माझ्या बैलगाडीत चालले मी वाटानीच माझी डिलेवरी झाली आम्हाला रस्ता पाहिजे पवरून पोहोच येत होता गाडी येत होती तिकून मुलीची लानी गाडी तर वाटानीच बैलगाडीत नेले मी डिलिव्हरी झाली माझी